मरावे परी अवयवरूपी उरावे या सक्तीची प्रचिती उक्तीची प्रचिती पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये आली आहे. यावेळेस हा देवदूत ठरला तो सिंदखेड राजा इथला सुनील बुधवंत. त्याचे डोळे, त्याची किडनी, यकृत आणि हृदय हे अवयव दान करण्यात आलंय. त्यामुळे सुनील जाता जाता 6 जणांच्या आयुष्यात कायमचं हास्य फुलवून गेलाय. बघूया ही दातृत्वाची गोष्ट. सिंदखेड राजात शिक्षक रूपातून ज्ञानदान करणारे सुनील बुधवंत यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र जाताना त्यांनी अवयव दान करून 6 जणांच्या आयुष्यात हसू फुलवलंय. सुनील बुधवंत गेले काही वर्ष आजारी होते. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नलिकेत दोष असल्यानं 2 दिवसांआधीच त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. घरात दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही कुटुंबियांनी सुनील यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सुनील यांची माहिती देताना त्यांच्या भावाला अश्रू अनावर झाले. आम्हाला फक्त देणं माहिती, दुसरं काही माहिती. म्हणलं आमचा भाऊ जरी गेला तरी तो 4 रुपयात आम्हाला दिसावा ही आमची याच्या मागची भावना होती. त्यांनी पण तयारी केली, म्हणायची त्यांना सांगितलं आम्ही समजावं. अवयवदानाचा कुटुंबाचा निर्णय पक्का झाल्यानंतर डॉक्टरांनी सुनील यांच्या अवयवांची तपासणी केली. त्यानंतर सुनीलच्या हृदय, दोन्ही किडनीज, लिव्हर आणि दोन्ही डोळ्याचा प्रवास गरजूंकडे सुरू झाला. औरंगाबादमध्ये धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांचं हृदय मुंबईला आणण्यासाठी हॉस्पिटलमधून विमानतळापर्यंत पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. रुग्णवाहिकेतून हृदयाचा प्रवास मुंबईकडे सुरू झाला. योग्य नियोजनामुळे अवघ्या 2.5 मिनिटात हृदय विमानतळात पोहोचलं आणि विशेष विमानानं ते मुंबईला पोहोचलं. तर एक किडनी रुग्णवाहिकेद्वारे पुण्याकडे रवाना झाली तर दुसरी औरंगाबादमध्येच एका हॉस्पिटलला पाठवण्यात आली. अवघ्या 3 तासात अवयवदानाचं काम पूर्ण झालं. या रुग्णाचे हृदय, त्याच्यानंतर एक लिव्हर आणि 2 किडनी असं रिट्रीव्हल किंवा रिमूव्हल करण्यात आलं आहे. कॉर्नियाचा पण प्रोसिजर चालूच आहे. समाजाने जी भूमिका घेतलेली आहे ह्या ट्रान्सप्लांटेशन बद्दल ही अतिशय स्तुत्य आहे. बरेचसे रुग्ण किंवा असे आपणहून आपल्या अवयव दानाकरता पुढे येत आहे आणि ही जनजागृती ही फार मोलाची गोष्ट आहे अशी मला वाटते. गेल्या 15 दिवसात अवयव दान करण्याची ही दुसरी घटना औरंगाबादनं बघितली आहे. घरचं कुणी गेल्यावर कुणावरही दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र या परिस्थितीत सुद्धा अवयवदान निश्चितच कौतुकास्पद आहे. मरून सुद्धा अवयवरूपी या जगात वावरता येत असेल तर यापेक्षा मोठं पुण्य ते काय. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.